तेरा ते पंधरा एप्रिल दरम्यान कातकड्या हॉस्पिटल समोरील संजीवनी मेडिकलमधून घेतलेल्या औषध गोळ्यांचं बिल मागितले असता मेडिकल संचालक गणेश फड याला राग आला व बिलामध्ये एक हजार रुपयांचा फरक असल्यानं ना। रुग्णांचे नातेवाईकू गणेश फड यांच्यात वादावती झाल्यानं गणेश फळ दुकानातील कामगार तरुण इतर तीन जणांनी अशा पाच जणांनी मिळून रुग्णांवर हल्ला चढवत काठी दगडानं व लाताबुक्यांनी अमानुषपणे मारहाण केली एका महिलेचा पदर ओढून विनयभंग केल्याची घटना घडली आहे सदर घटनेचा व्हिडिओ काढणारा मोबाईल इस्कॉन मोबाईल फोडून टाकला याचवेळी कोरोनाबाधित रुग्णांची तब्येत बिघडल्यानं त्यास नाशिक येथे घेऊन जात असताना पाच जणांनी दयामयानं दाखवता गुंडागिरी करीत गाडी अडून मारहाण केली याबाबत देविदास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेडिकल संचालक गणेश व पाच जणांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे एमडीटीव्ही साठी महेश साळुंके लासलगाव प्रतिनिधी